नाव दीक्षा संतोष जाधव. मी आत्ता 7वी वर्गात शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडेगाव. विषय ऑनलाईन शिक्षण पद्धती अयोग्य. या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. वंदन करते शिवरायांना, हात जोडते जिजामातेला. वंदन करते शिवरायांना, हात जोडते जिजामातेला. प्रार्थना करते तुझा भवानीला. एखादं संकट आलं की त्याचं रूपांतर संधीमध्ये करता येईल का याचा निदान विचार तरी शुद्ध माणसाने करावा असे म्हणतात. कोरोनाच्या महामारीचे इतकं चाहू बाजूने कोसळलं आहे की संधी आणि शुद्धतेचे मान ठेवणे इतकंही त्राण अनेकांच्या अंगी उरलेलं नाही. जून अर्धा झाला, अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्या कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. अशा अद्भुतपूर्व परिस्थितीत गोंधळलेल्या सरकारी यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि यातून मार्ग काय काढावा यावर टोकाची भिन्नता मतभिन्नता असलेले तज्ज्ञ या सर्वांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या आसापटी देशभरात एकच धुमाकूळ उडवून दिला. मुलांना शाळेत उदी कसं बोलवावं या प्रश्नाचे उत्तर दिसत नसल्याने संक्रमित सरकार सुरूच झालं नाही तर मुलं तासनतास कम्प्युटर स्क्रीन समोर बसून मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. बसून बसून मुलांचे खेळ व्यायाम बंद झाले असून शारीरिक हालचाली कमी झाल्या आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता सर्वांसमोर एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण. गुगल मीट, झूम अशा वेगवेगळ्या मार्गांनी शिक्षक आणि शिक्षक या दोघेही घरोघरी मुलांच्या स्क्रीनवर मोबाईलवर दिसू लागले. आपल्या सगळ्यांना वाटतं की आपलं शिक्षण ऑफलाईन असावं, कारण की आपल्याला ती आपली मजाच आठवते की आपण मित्रमैत्रिणींबरोबर चिंचा बोरे खायचो, किती मजा यायची ना. आता ऑनलाईन शिक्षणामुळे असे झाले आहे की घेतला मोबाईल हातात आणि बसलो एका कोपऱ्यात. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तर शाळेची मज्जाच निघून गेली आहे. मग असे तुम्हाला वाटत नाही का की आपण शिक्षक जेव्हा ऑफलाईन असायला पाहिजे, आपण विद्यार्थी म्हणून जगतो. विद्यार्थीचा प्रत्येक जीव शिक्षणावरती अवलंबून असतो. शिक्षक जेव्हा माणसाचं जीवन घडवत असतं आणि ह्या करोनामुळे शिक्षण जे बाजूलाच राहील, त्यामुळे काहीतरी म्हणजे आपण शिक्षण आपल्यापासून खूप गरजेचं आहे. आपल्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. फळा आणि खडू लागताच रडू. विचारात आहे प्रश्न आता शाळा कधी होणार सुरू. शिक्षक जेव्हा ऑनलाईन शिकवतात विद्यार्थी तेव्हा कनेक्ट होऊ शकत नाही. तेव्हा विद्यार्थी अशी परिस्थिती निर्माण होते की गुरु शिक्षकाची नाया जळत नाही आहे. स्क्रीन आधी येते आणि इंटरनेट कनेक्शनमुळे तर सगळीच गोची होते. एकमेकांपर्यंत पोहोचत नाही त्या भावना. कितीही वाढल्या गळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा. विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुम्हाला वाटतं का की ऑनलाईन शिक्षणामुळे आपल्या भावना शिक्षकांपर्यंत पोहोचत असतील? कधी कधी नेटवर्क इश्यू, काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येतातच. या पलीकडं आपलं शिक्षण थोडंसं सरकूनच जातं बाजूला. पण आपण खरंच तेवढं लक्ष देतो का? खरंच म्हणजे आपण शिक्षण एवढे थोडंसं सरकूनच जातं बाजूला. आपण खरंच तेवढं लक्ष देतो का? म्हणजे आपण एवढे कौशल्याने शिकवतात शिक्षक? खरंच म्हणजे शिक्षक एवढे कौशल्याने शिकवतात तेवढे विद्यार्थी कौशल्याने ऐकतात का? आणि आज आपण ऑनलाईन लेक्चर चालू असताना आपण सोशल मीडिया वापरतो, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कितपत योग्य आहे स्वतःला एकदा विचारलंच पाहिजे. हो की नाही? विचारलंच पाहिजे. आपले पालक शिक्षक आणि रीतीने शिकवतात. परिस्थिती असते, माणसाने आपल्यापासून बदल घडवायला हवेत. शिक्षण ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, माणूस हा माणसाप्रमाणे जगला पाहिजे आणि विद्यार्थ्याने आपले कर्तव्य केले पाहिजे. ऑफलाईन शिक्षणामुळे तर असे झाले आहे की समोरासमोर विचारायला शिक्षक असतातच. काय असो विद्यार्थ्यांची शिजोरी अशी असते ना सरळ केल्याशिवाय हातात येत नाही. आता तर ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांना धरताच येणार नाही.
मुळात हे खरंच आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांना मुलांची शिदोरी नीट धरताच येत नाही. म्हणजे जेव्हा ऑनलाईन शिक्षण असेल तेव्हा कसाही विद्यार्थी असला ना तर नीट मार्गावरती आणता येतो. मग तेव्हा ऑनलाईन. धन्यवाद.